नमस्कार मित्रांनो, पीव्हीके स्टुडिओ वनवर आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती निघालेली आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. विभागाचं नाव जर पाहिलं तर SSC, आणि अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज दिनांक ही सुरू झाले 3 एप्रिलपासून, आणि याचे अंतिम दिनांक 3 मे आहे. म्हणजे तुमच्याजवळ साधारणपणे 1 महिन्याचा कालावधी तुम्हाला देण्यात आलेला आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये नोकरीचं ठिकाण जर पाहिलं तर संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण असणार आहे. अर्ज कोणी करायचा आहे, महिला व पुरुष उमेदवार दोघंही जण या भरतीसाठी अर्ज करू शकतात. त्याचप्रकारे ह्याची अधिकृत वेबसाईट देखील तुम्हाला ह्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये जी काही अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात आहे, ही आपली पोलीस भरती 97 टेलिग्राम चॅनल आहे. त्याच्यावर तुम्हाला मी PDF प्रोव्हाइड केलेली आहे, आणि त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता. अधिकृत PDF आहे आणि वेबसाईट देखील तुम्हाला तिथेच मिळून जाईल. त्याचप्रकारे कागदपत्र काय लागतील ते देखील तुम्हाला PDF समजून जाईल. निवड प्रक्रिया, तुमची लेखी परीक्षा ह्याच्यामध्ये होणार आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये Tier 1 आणि Tier 2 100 मार्काची आणि 200 मार्काची लेखी परीक्षा होणार आहे. आणि तुम्हाला कामाचा अनुभव नसला तरीही तुम्ही अर्ज करू शकता. परीक्षा फी पाहिली, OBC आणि ओपनला 100 रुपये, आणि बाकी कोणालाही 1 रुपया परीक्षा फी इथे नाही आहे. ठीक आहे, तर नक्की तुम्ही अप्लाय करू शकता. ह्याच्यामध्ये प्रत्येक पदासाठी वेगळं वेतन असणार आहे मित्रांनो. पदं भरपूर मोठ्या प्रमाणात पदं आहेत. नोकरीचा प्रकार परमानंट आहे. पदाचे प्रकार 32, पदसंख्या 7000. त्याचप्रकारे पदाचे नावं मी तुम्हाला सांगत नाही, तुम्ही स्वतः वाचा. असिस्टंट ऑडिट ऑफिसर इन इंडिया ऑडिट अँड अकाउंट हे पहिलं पद आहे. त्याचप्रकारे दुसरं पद, तिसरं पद, असे 32 प्रकारची पदं आहेत. आणि 32 प्रकारच्या पदामध्ये काही पदांसाठी 10वी पास आहे, काही पदांसाठी 12वी, काही पदांसाठी 15वी, तर काही पदांसाठी BCom, BA अशा प्रकारची पदं आहेत. तर तुम्ही ही सर्व पदं बघा, आणि ह्याची अधिकृत PDF मी तुम्हाला दिले, त्याच्यामध्ये तुम्ही ज्या पदासाठी पात्र असाल ते पद तुम्ही पहा आणि त्यानुसार अर्ज करा. सब इन्स्पेक्टर इन CBI, इन्स्पेक्टर ऑफ पोस्ट DOP अशी संपूर्ण पदं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. वाटल्यास तुम्ही तर स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता. ठीक आहे, त्याचप्रकारे सब इन्स्पेक्टर इन NIA, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. ठीक आहे, ह्याच्यामध्ये संपूर्ण पदं पहा. वय पाहिलं तर 18 ते 32 वर्षापर्यंत वय यांनी सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता मी तुम्हाला सांगितलेलीच आहे, ते शैक्षणिक पात्रता तुम्हाला इथे लागणार आहे. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, रोज असे नवनवीन जॉबच्या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही टेलिग्रामला जॉईन करा. चला तर मित्रांनो, तुम्ही मनापासून या व्हिडिओ पाहिला, त्याबद्दल धन्यवाद.